हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो संयुक्त पूर्व परीक्षा गट ब जी की आठ ऑक्टोबरला होणार आहे त्यासाठी आपण एक टेस्ट सिरीज लाँच केली आहे ज्याच्यामध्ये त्या टेस्ट सिरीज मधील प्रत्येक जो गेस्ट पेपर आहे त्याच्यातील प्रत्येक प्रश्न त्याचं स्पष्टीकरण आपण आपल्या युट्यूब चॅनलवर पाहत आहे आणि या टेस्ट सिरीजची विशेषता अशी आहे मित्रांनो की याच्यातील प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणाची पीडीएफ सुद्धा जे लोक जॉईन करतील त्यांना प्राप्त होणार आहे जेणेकरून एकूण दहा टेस्ट पेपर आहे म्हणजे जवळपास एक हजार मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन त्याच्या डोळ्या खालून जातील आणि त्यांचं स्पष्टीकरणाची पीडीएफ म्हणजे अभ्यासाच्या दृष्टी दृष्टिकोनातून फारच त्यांच्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला सुद्धा ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल खाली मोबाईल नंबर दिसत आहे याच्यावर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही चौकशी करू शकता आणि ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता याच्यामध्ये एकूण दहा टेस्ट पेपर भेटतील आणि त्यांच्या स्पष्टीकरणाचे पीडीएफ सुद्धा तुम्हाला भेटणार आहे जे अभ्यासाच्या दृष्टीने तुम्हाला फार महत्वाचं आहे आणि आपण युट्यूब चॅनलवर त्या प्रत्येक पेपरचं आपण डिस्कशन इथं करतच असतो आणि तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील व्हिडिओला लाईक आणि शेअर विसरत जाऊ नका प्रश्न पहिला पुढील पैकी कोणत्या राज्यांना महाराष्ट्राची सीमा भेटलेली आहे वास्ताक्षणी हा प्रश्न फार सोपा वाटतो पण बऱ्याचशा मिस्टेक या प्रश्नामध्ये मुलं करतात कारण की जे नवीन राज्य निर्माण झालं त्याच्यामुळे जी महाराष्ट्राची सीमा लागली आहे त्याच्यात राज्यांची सुद्धा आता बदल झालाय तर महाराष्ट्राला ज्या सीमा लागल्या आहेत त्या कोणाकोणाच्या आहेत तर त्या आहेत छत्तीसगड तेलंगणा गुजरात आंध्र प्रदेशची नाही आहे सुरू पहिले आंध्र प्रदेशपासून पर तेलंगणा विभक्त होण्याआधी आपण आंध्र प्रदेश सुद्धा महाराष्ट्राला लागून आहे असं म्हणायचो पण आता आंध्र प्रदेशची सीमा महाराष्ट्राला लागत नाही तर छत्तीसगड आहे तेलंगणा आहे गुजरात आहे आणि मिस्टेक काय होती आपली की आपल्याला पूर्वीचे जे विद्यार्थी असतील पूर्वी वाचनामध्ये जर गेलं असेल आंध्र प्रदेश तर आपण ड सुद्धा गृहित धरतो सगळं उत्तर लिहून टाकतो तर हा ड नाही आहे याचं उत्तर काय असं ड सोडून सर्व म्हणजे ऑप्शन नंबर तीन ऑप्शन नंबर तीन तर उत्तरेकडून मध्य प्रदेश आपल्या महाराष्ट्राला लागतो ईशान्य व काहीशा पूर्वेस छत्तीसगड आहे आग्नेयस तेलंगणा आहे जे पहिले आपण आग्नेस आंध्र प्रदेश म्हणायचो परंतु तो आता तेलंगणा जेव्हा विभक्त झाला तर आग्नेस आता तेलंगणा आहे दक्षिणेस गोवा व कर्नाटक आणि पश्चिमेस अर्बू समुद्र आहे आणि वायव्य बाजूस गुजरात दादर नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश आहे दीव दमन हा केंद्रशासित प्रदेश महाराष्ट्र महाराष्ट्राला लागून नाही तो पूर्णतः गुजरातमध्ये येतो हे एक पुन्हा एक चुकीचा कॉन्सेप्ट बऱ्याचच्या मुलांमध्ये दिसून येतो की दिव दिमन दमन सुद्धा तो महाराष्ट्र लागून आहे असं म्हणतात तर नाही तो, तो पूर्णतः गुजरातमध्ये येतो महाराष्ट्रात सर्वाधिक सीमा कोणाची आहे तर महाराष्ट्राला सर्वाधिक सीमा आहे मध्य प्रदेशची मध्य प्रदेशची लक्षात असू द्या आणि सर्वात कमी कोणाची आहे विचारलं तर सर्वात कमी आहे गोव्याची सर्वात कमी सीमा आहे गोव्या राज्याची हा झाला राजकीय सीमा आता जर नैसर्गिक सीमा विचारल्या तर वायव्य सातमाळा डोंगर आहे उत्तरेस सातपुड आहे ईशान्येस दरेकाचा टेकड्या पूर्वेस चिरोली टेकड्या भामरागड डोंगर आणि दक्षिणेस हिरण्यकेशी नदी आणि व कोकणात तेरेखोल नदी व पश्चिमेस अरबी समुद्र या प्रकारच्या या नैसर्गिक सीमा येतात आपण नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया प्रश्न क्रमांक दुसरा भारतातून भारतात मान्सूनच्या अगोदर मे जून महिन्यात वायव्य भागातून कोणते वारे वाहते तर भारतामध्ये मान्सूनच्या अगोदर जो मे जून महिना असतो तेव्हा वायव्य भागाकडून हे लू वारे वाहतात हे वारे आहे लू वारे वाहतात जे आपण उन्हाळ्यात म्हणतो सुद्धा की लू लागली किंवा ऊन लागलं म्हणतो ना तर त्याला लू वारे म्हटलं जाते तर हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य भागातून वाहणारे आहे आणि हे मे जून या महिन्यात जातात लू वारे तर बरेचसे असे स्थानिक वारे आहेत जे की फार प्रसिद्ध आहे एक्झाममध्ये विचारले सुद्धा जातात जसं की फॉन वारे याच्यामध्ये सांगितलंय बघा हा दोन नंबरचा फॉन वारे तर हा कुठे आहे हा आल्स पर्वतामध्ये वाहतो आणि हा उष्ण प्रकारचा वारा आहे त्याच्यानंतर सँटा वारे हा रॉकी पर्वतामधून याचं फार प्रसिद्ध झाला तिथे वाहणारा वारा आणि हा हा सुद्धा उष्ण वार आहे त्याच्या प्रश्न क्रमांक तीन किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण ह्या वैशिष्ट्य कोणत्या नदीच्या खोऱ्यातील आहे तर किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण हे वैशिष्ट्य आहे तापी नदी खोऱ्याचं कोणाचं वैशिष्ट्य आहे हा तापी नदी खोऱ्याचा तो तापी जी की वाहिनी नदी आहे आणि या सगळ्या वाहिनी नद्या कुठे जाऊन भेटतात त्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात जशी की नर्मदा झाली तापी झाली तर ता या सगळ्या खसदारीतून वाहत जातात आणि अरबी समुद्रात जाऊन मिळतात आणि ही जी सा, तापी नदी आहे सातपुडा पर्वतात मूलताई येथे उगम पावते आणि तापीस उजव्या किनाऱ्याला ज्या तिच्या आहेत त्या येऊन मिळणाऱ्या चंद्रभागा आहे भुलेश्वरी आहे वनंद तर डाव्या किनाऱ्यानं काटेपूर्णा मोरणा नळगंगा सन या नद्या या तापी नदीला डाव्या किनाऱ्यावरून मिळतात आणि तापी पूर्णचा प्रवास वाघूर गिरणा मोरी पांजरा व बुराई नद्या येऊन मिळतात तापी व पूर्णा संगम चंगदेव क्षेत्र याच्यावर वसलेला आहे तापी त्यानंतर तापी व पांजरा संगम मुडावत धुळे आहे आणि याची एकूण लांबी किती आहे तापीची आहे सातशे वीस किलोमीटर जी की महाराष्ट्रात दोनशे आठ आहे महाराष्ट्रात सातशे पैकी दोनशे आठ किलोमीटर आहे आणि महाराष्ट्रातील जो याचा एकूण क्षेत्रफळ आहे एरिया आहे तो आहे एकतीस हजार सहाशे साठ चौरस किमी त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चार पाहूया भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत असलेले खालीलपैकी घटक कोणते तर भारतामध्ये मान्सून जे आहे त्याच्यासाठी जे यांनी सांगितलं की एलिनो परिणाम ऊर्ध्व वाऱ्याचे वहन भूखंडाचा विस्तृत भाग उत्तरेकडील हिमालयीन पर्वतरांगा तर अ ब कड हे चारही कारणांमुळे भारतामध्ये जे मान्सून वारे आहे हे कारणीभूत वा वाहण्यासाठी कारणीभूत ठरतात हे चारही आहे म्हणजे अ ब क आणि ड अ भारतामध्ये जो मान्सून आहे प्रामुख्याने दोन प्रकारामध्ये आढळतो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणारा आणि परतीचा पाऊस मान्सून हा निर्मितीसाठी विविध कारणे जबाबदार आहे ज्याच्यामध्ये चार तर आहेस त्याच्याशिवाय अजून भरपूर आहे उन्हामध्ये जमिनीचे तापणे त्याच्या तुलनेत समुद्राचे कमी तापमान यामुळे जमिनीवरची कमी दाबाचे क्षेत्र तयार होते आणि या क्षेत्रात समुद्राकडून वारे वाहू लागतात मान्सून अरेबियन समुद्राच्या वरून वाहणारे वारे हे महाराष्ट्र राज्यात मान्सून घेऊन येतात हे महाराष्ट्रासाठी विशेष आहे आणि मान्सून महाराष्ट्राच्या प्रक्रियेमध्ये ग्लोबल वाईंड सर्क्युलेशनची महत्वाची भूमिका बजावतो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक पाच खालील विधानांपैकी योग्य विधान ओळखा कोकणचे हवामान उष्ण सम आणि दमट आहे महाराष्ट्र पठाराचे हवामान उष्ण विषम आणि कोरडे आहे तर दोन्ही विधान योग्य आहे मित्रांनो म्हणजे अ आणि ब हे दोन्ही योग्य आहेत जे प्राकृती विभाग आहे आणि तिथे जे हवामान आहे त्याच्यात ते कोकणमध्ये उष्ण सम आणि दमट आहे महाराष्ट्र पठारामध्ये उष्ण विषम आणि कोरडा आहे त्याच्याशिवाय सह्याद्री जे किंवा पश्चिम घाट ज्याला म्हणतो आपण तिथं थंड व आद्र हवामान आढळतो आणि महाराष्ट्र पठारावर आपण तर पाहिलं त्याच्यानंतर जो कोकण आहे तिथं उष्ण सम आणि दमट सह्याद्री पूर्वचा सुद्धा अशा लक्षात असू द्या पश्चिम घाट विचारला जातो तिथं थंड व आद्र हवामान असतो ओके नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक सहावा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सरासरी मान्सून पावसाचे दिवस सर्वात जास्त आहे तर महाराष्ट्रात जे सरासरी पावसाचे सर्वात जास्त दिवस असतात गगन बावडा या ठिकाणी गगन बावडा त्याच्या प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणत्या नद्या गोदावरीच्या उपनद्या आहेत प्रवरा दुधना इंद्रायणी आणि इंद्रावती यापैकी काय विचारलं आपल्याला याच्या उप गोदावरीच्या उपनद्या कोणत्या आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे तर गोदावरीच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत तर याच्यामध्ये येते प्रवरा दुधना आणि इंद्रावती या आहे इंद्रायणी नाही आहे इंद्रायणी कोणाची आहे तर इंद्रायणी ही भीमा नदीची आहे कोणाची आहे भीमा नदीची उपनदी आहे त्याच्यामुळे हा येणार नाही म्हणजे अ ब आणि ड ऑप्शन पाहूया आपण बघा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे अ ब आणि ड ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर असणार अ ब आणि ड याच्याशिवाय पूर्णा काटेपूर्णा मांजरा वर्धा इंद्रावती दारणा सिंधपणा कुंडलिका बोरा या गोदावरीच्या नद्या आहेत याशिवाय गोदावरीच्या नदी गोदावरीच्या काठावर वसलेली जी शहर आहे ना ती सुद्धा एक्झाममध्ये विचारली जातात त्याच्यामध्ये नाशिक नांदेड कोपरगाव पैठण गंगाखेड राक्षसभुवन इत्यादी आहेत त्याच्यानंतर गोदावरी धरणे जे भारतात पहिलं मातीचं धरण आहे गंगापूर नाशिक इथे बांधण्यात आलं माशिक सर्वात मोठं बहुद्देशीय प्रकल्प जायकवाडी प्रकल्प हा गोदावरी नदीवर औरंगाबाद जिल्ह्यात पैठण येथे आहे आणि जे जायकवाडी धरणाचा जलाशय आहे त्याला सागर म्हणून ओळखलं जाते जपान या देशाने प्रकल्पासाठी एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये आर्थिक मदत केली होती हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे जे एक्झाममध्ये विचारला जाते आणि जी इंद्रायणी आहे ती भीमा नदीची उपनदी आहे जी की उजव्या तीराने येऊन तिला भेटते ओके नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया प्रश्न क्रमांक आठ न्यूयॉर्क पेक्षा लंडन वेळेमध्ये पाच तास पुढे आहे लंडनपेक्षा नवी दिल्ली साडेपाच पाच तास तीस मिनिटे पुढे आहे नवी दिल्लीत दुपारचे एक वाजून चोपन्न मिनिटं वाजले असताना न्यूयॉर्कमध्ये किती वाजले असतील तर हा भूगोलामध्ये तर येतो टायमिंगवर परंतु हा एक प्रकारचे रिझनिंग वर आधारित सुद्धा प्रश्न असू शकतो तर तुम्हाला काय करावं लागेल की जवळपास साडे दहा तास पाठीमागं जावं लागेल आणि जेव्हा तुम्ही साडे दहा तास पाठीमागं जाता तर याचं उत्तर येणार तीन वाजून सकाळचे तीन वाजून चोवीस किंवा तीन चोवीस एएम सुद्धा येऊ शकतो सकाळचे तीन चोवीस प्रश्न क्रमांक नऊ क्वीन ऑफ हिल्स स्टेशन म्हणून खालीपैकी कोणत्या ठिकाणास ओळखले जाते तर महाराष्ट्रामध्ये क्वीन ऑफ हिल्स म्हणून महाबळेश्वरला ओळखले जाते महाबळेश्वर लक्षात जा महा असू द्या प्रश्न क्रमांक दहा पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत राज्यातील वनक्षेत्रापैकी मोसमी वनाचे प्रमाण तीस टक्के आहे आणि राज्यातील एकूण वनक्षेत्रात साठ ते बासष्ट टक्के यांचं प्रमाण आहे तर याचं उत्तर अ आणि ब दोन्हीचे दोन्ही विधाने हे योग्य आहेत नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक अकरा जोड्या लावा जिल्हे आणि साक्षरता जिल्ह्याने त्याची साक्षरता दर दिली आहे त्यांच्या आपल्याला योग्य जोड्या इथं जुळवायला सांगितले आहे नागपूरची जी साक्षरता दर आहे ती होती अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार टक्के कोल्हापूरची होती एक्क्याऐंशी पॉईंट पाच टक्के त्याच्यानंतर नंदुरबारची होती चौसष्ट पॉईंट चार टक्के आणि धुळेची जी होती बहात्तर पॉईंट एक्क्याऐंशी टक्के म्हणजे दोन तीन चार एक ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर असणार नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक बारा पैनगंगेला डाव्या तिरावून मिळणाऱ्या उपनद्या कोणत्या पूस अडान कयादू अरुणावती खुनी याचीपैकी उत्तर योग्य कोणतं आहे तर पैनगंगा जी काही जवळपास चारशे पंच्याण्णव किलोमीटर लांबीची नदी आहे तिला डाव्या तीरावरून मिळणाऱ्या नद्या आहे पूस अडान त्याच्यानंतर अरुणावती आणि खुनी नदी या सगळ्या तिला डाव्या तीरावरून मिळतात मग कयादू काय कयादू कुठून येऊन मिळते तर कयादू एकमेव अशी जी नदी आहे जी की तिला उजव्या तीरावरून येऊन मिळते बघा हा प्रश्न कठीण वाटतो पण जर तुम्ही अभ्यास नीटपणे केला असन तर लक्षात ठेवणं बिलकुलही कठीण नाही आहे कारण एकटी अशी नदी आहे जी पैनगंगेला उजव्या तीरावरून येऊन भेटते म्हणजे दक्षिण भागाकडून म्हणजे उजव्या तीरावरून येऊन भेटते ती कोणती आहे कयादू नदी ओके okay, बाकी सगळ्या ज्या नदी आहेत तिच्या उपनदी आहे त्या सगळ्या तिला डाव्या तिरावून येऊन भेटतात कयादू सोडून म्हणजे याचं उत्तर काय असणार अ ब ड ई अ ब ड म्हणजे ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर असतात नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक तेरा जोड्या लावा नदी दिली आहे आणि काठावर शहरी वसलेले शहर कन्हा नदी धाम नदी पांजरा आणि वाशिष्ठी कन्हा नदीवर वसलेले आहे जेजुरी त्याच्यानंतर ते धाम नदीवर वसलेला आहे पवनार पांजरा नदीवर बसलेला आहे धुळे आणि वशिष्ठीवर आहे चिपळून म्हणजे चार तीन दोन एक ऑप्शन नंबर एक याचं उत्तर असणार चार तीन दोन एक नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक चौदा पहा खालील विधाने अभ्यासून योग्य विधाने ओळखा पालघर व ठाणे या जिल्ह्यात आग्रिया या जातीचे लोक आढळतात कोरकू जमातीचे लोक अमरावती जिल्ह्यात आढळतात त्या ठिकाणी योग्य विधान विचारलं आणि दोन्ही हे जे विधाने आहेत ते योग्य आहेत की पालघरमध्ये आग्री जातीचे लोक आहेत आणि कोरकू जमातीचे लोक हे अमरावती जिल्ह्यामध्ये आढळतात म्हणजे दोन्ही विद्यार्थी योग विधानं योग्य आहे म्हणजे ऑप्शन नंबर चार अ आणि ब योग्य आहेत नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया प्रश्न क्रमांक पंधरा जोड्या लावा या ठिकाणी नदी आणि त्यांचा उगम दिलाय भीमा पूर्णा आणि वैनगंगा तर यांचं उगम भीमा नदीचं कुठं होते हे भीमाशंकर मध्ये होते सोपा प्रश्न आहे त्याच्यानंतर पूर्णा नदीचं गाविलगड टेकड्यामध्ये आणि वैनगंगेचं कुठं आहे हे भाकलमध्ये होते ओके म्हणजे काय उत्तर असणार याचं याचं उत्तर असणार तीन दोन एक तीन दोन एक ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर असतात नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक सोळा बघा रामदास स्वामींचे जन्मस्थान असलेले जामगाव रिकामी जागा या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे तर समर्थ रामदास स्वामी यांचं जे जन्मगाव जे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जाते जामगाव किंवा त्याला जाम, कि जाम समर्थ सुद्धा म्हटलं जाते जालना जिल्ह्यामध्ये येतो कोणता जिल्हा आहे तो जालना जिल्हा आणि त्यांचा जन्म कधीचा आहे सन सोळाशे आठ आणि जर शकेमध्ये विचारलं तर पंधराशे तीस या दिवशी यांचा जन्म झाला होता जालना जिल्ह्यातील जामगाव या ठिकाणी तर या ठिकाणी क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील प्रादेशिक विभागाचा योग्य उतरता क्रम असलेला पर्याय ओळखा ओके कोणता क्रम विचारला क्रम म्हणजे उतरता क्रम म्हणजे सगळ्यात पहिले सगळ्यात जास्त क्षेत्रफळ असणार आपल्याला निवडावं लागेल खाली आपल्याला ऑप्शन दिलाय आता यासाठी आपल्याला यांचं क्षेत्रफळ माहीत असलं पाहिजे तर इथे तुम्हाला सांगतो की सगळ्यात मोठं कोणतंय आहे तर सगळ्यात मोठं येणार विदर्भ कोणता येणार विदर्भ कारण विदर्भाचं किती आहे क्षेत्रफळ हा विदर्भाचा क्षेत्रफळ येतो सत्त्याण्णव हजार चारशे चार चौ किमी सत्त्याण्णव हजार चारशे चार चौ किमी दोन नंबर दोन नंबरला येणार पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र किती आहे पश्चिम त्याचा एकोणनव्वद हजार आठशे त्रेपन्न एकोण हजार एकोणनव्वद हजार आठशे त्रेपन्न चौ किमी ओके त्याच्यानंतर तीन नंबरला येतो मराठवाडा मराठवाडा ज्याचा की आहे चौसष्ट हजार आठशे तेरा चौ किमी ॲज इट इज जे वरी दिलं आहे आणि नंतर आहे कोकण चार नंबरला कोण येतो कोकण कोकणचं किती आहे कोकणचा येतो मित्रांनो तीस हजार आठशे सत्तावीस चौरस किलोमीटर ओके हो, किमी आणि शेवटी आहे खानदेश या ऑप्शनपैकी जे दिले आहे त्याच्यात आता याचा क्रम आपल्याला तुम्हाला मी सांगून दिलं आकडेवारी सहित आकडेवारी लक्षात असू द्या तर चोवीस हजार नऊशे पंधरा चोवीस हजार नऊशे पंधरा चौकिमी आता हा क्रम आहे या क्रममध्ये कोणता दिसतो ऑप्शन बघा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र बघा दोन नंबरला विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण आणि खान्देश म्हणजे उत्तर असणार ऑप्शन नंबर दोन याचं ओके ही या आकडेवारी माहीत असणं आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही उत्तर सहज सांगू शकता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक बत्तीस खालील योग्य जुड्या जुड्या जुळवा खडकाचा प्रकार सांगितला आणि जिल्हे म्हणजे हा प्रकारचा खडक कोणत्या जिल्ह्यात सापडते आपल्याला शोधायचा आहे आर्कियन कालखंडातील खडक जो कड़पा, कड़पा आनी आनी हा जो आहे आर्कियन खालखंडातील खडक जो सगळ्यात जास्त सापडतो नांदेड आणि मध्ये कोण सापडतो नांदेड आणि सिंधुदुर्ग नंतर धारवाड कालखंडातील खडक हा सापडतो पूर्व नागपूर भंडारा गोंदिया आणि कोल्हापूरमध्ये म्हणजे या एक नंबरवर कडप्पा कडप्पा सापडतो यवतमाळ चंद्रपूर आणि कोल्हापूर यवतमाळ चंद्रपूर आणि कोल्हापूर आणि विंध्यन खडक हा चंद्रपूरमध्ये सापडतो म्हणजे ऑप्शन काय दोन एक चार तीन दोन एक चार तीन बघा ऑप्शन नंबर इथं खाली दिलेले आहेत हा दोन एक चार तीन ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर असणार नेक्स्ट क्वेश्चन पाहूया त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक तेहतीस रिकामी जागा ही नदी अमृत वाहिनी या नावाने प्रसिद्ध आहे सोपं प्रश्न आहे बऱ्याचदा एक्झाम मध्ये कव्हर करण्यात आलाय आणि कोणते अमृतवाहिनीला ओळखलं जाते प्रवरा नदीला कोणती नदी आहे प्रवरा ही नदी अमृतवाहिनी या नावानं प्रसिद्ध आहे ऑप्शन नंबर एक याचं उत्तर असणार प्रश्न क्रमांक चौतीस बघा महाराष्ट्रातील अभयारण्य जिल्हे आणि यांच्या योग्य जोड्या ओके ठीक आहे अभयारण्य आणि यांचे जिल्हे आपल्याला जोडायच्या आहेत सोपा प्रश्न आहे जेव्हाही आपण भूगोलचा अभ्यास करतो कोणतंही पुस्तक उघडा त्याच्या फ्रंट म्हणजे सुरुवातीच्या जे लेसन असतात त्याच्यामध्ये या गोष्टी दिलेल्या असतात तर तुंगारेश्वर तुंगारेश्वर जो आहे तो सापडतो ठाणेमध्ये तुंगारेश्वर कुठे आहे ठाणेमध्ये त्याच्यानंतर सागरेश्वर सागरेश्वर सांगलीमध्ये मयुरेश्वर आहे पुण्यामध्ये त्याच्यानंतर भोरगड भोरगड आहे नाशिकमध्ये म्हणजे मु काय होणार तीन चार दोन एक तीन चार दोन एक ऑप्शन नंबर बघा तीन चार दोन एक ऑप्शन नंबर एकच याचं उत्तर असणार नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक पस्तीस खालीलपैकी सत्य विधान कोणते ओके okay. ऑप्शन थोडंसं काळजीपूर्वक बघा सत्य विचारलं सन दोन हजार अकराच्या जनगणनेच्या निष्कर्षानुसार महाराष्ट्रातील राज्यातील ठाणे हा सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे परंतु सध्या पुणे आहे भामरागड हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा तालुका आहे मयुपनगर हा राज्यातील सर्वात जास्त लोकसंख्या घनतेचा जिल्हा आहे आणि नंतर आहे औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या घनता ही राज्याच्या जवळपास घनते इतकीच आहे याच्यातलं सत्य विधान कोणतं आहे तिथं आपलं ओळखायला सांगितलंय तर याच्यातलं जर तुम्ही काळजीपूर्वक गोष्टी वाचल्या ना तर दोन हजार अकराच्या जानेवारीनुसार ठाणे हा सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे परंतु सध्या याला ठाणेला क्रॉस करून पुणे पुढे गेलाय म्हणजे सध्या पुणे आहे तर हा, हा सेंटेन्स करेक्ट ठरतो भामरागड सर्वात कमी लोकसंख्येचा तालुका करेक्ट आहे मुंबई उपनगर हा राज्यातील सर्वात जास्त लोकसंख्या घनतेचा जिल्हा हा सुद्धा करेक्ट आहे आणि औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या घनता ही राज्याच्या जवळपास घनती ती काय करेक्ट आहे इथं सर्व सर्व सेंटेन्स आहे ना इथं करेक्ट आहे याची महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती आहे जे औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्याची घनता आणि महाराष्ट्राची सारखी आहे म्हटलं लोक महाराष्ट्राची किती आहे तर महाराष्ट्राची आहे मित्रांनो तीनशे पाहासष्ट प्रति चौरस किलोमीटर ओके लक्षात ठेवा चौ की मी प्रति चौकी मी तीनशे पासष्ट ओके आणि औरंगाबादची किती आहे मग औरंगाबादची तीनशे सहासष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या सार, जवळपास सारखीच आहे महाराष्ट्राची तीनशे पासष्ट आहे तर औरंगाबादची तीनशे सहासष्ट आहे ओके नेक्स्ट हो क्वेश्चनवर जाऊया प्रश्न क्रमांक छत्तीस खालीलपैकी कोणत्या आदिवासी जमातीस जमाती केंद्र सरकारने आदिम जमाती म्हणून मान्यता दिली आहे तर नुकतंच कातकरी माडियागोंड आणि कोला या आदिवासी जमातींना केंद्र सरकारनं आदिम जमाती म्हणून घोषणा किंवा मान्यता दिली आहे तर कोणत्या आहे कातकरी माडिया गोंड आणि कोला Uh, म्हणजे याचं ये उत्तर येणार ऑप्शन नंबर तीन अ ब व क कोला कोलाम कातकरी माडिया गोंड व कोला ऑप्शन नंबर तीन अ ब आणि क ओके नेक्स्ट क्वेश्चन जाऊया प्रश्न क्रमांक सदतीस पैकी कोणते किंवा कोणती विधान किंवा विधाने योग्य आहेत ओके काय विचारलं योग्य विचारलं काय विधान सोलापूर जिल्ह्यात हिरज केसगाव येथे राष्ट्रीय डाळीम संशोधन केंद्र आहे ही चंद्रपूर येथे बांबू संशोधन केंद्र आहे याच्यातलं योग्य कोणतं आहे आपल्याला विचारलं योग्य विचारलं ओके याच्यातलं योग्य आहे मित्रांनो तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर सोलापूर जिल्ह्यात हिरज केजगाव येथे डाळीम संशोधन केंद्र हा सेंटेन्स करेक्ट आहे हा योग्य आहे परंतु जे दुसरं सांगितलं ना की सिंदेवाही चंद्रपूर इथे बांबू संशोधन केंद्र आहे नाही चंद्रपूर इथे आहे पण तो चंद्रपूरच्या चिंचपल्ली इथे कुठं आहे चिंचपल्ली या ठिकाणी आहे यांनी सिंदेवाही म्हटलं म्हणून हा सेंटेन्स काय झालं चुकलं मग योग्य कोणतं फक्त अ म्हणजे ऑप्शन नंबर एक याचं उत्तर असणार नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक अडतीस वाराणसी ते कन्याकुमारी महामार्गावर पडणारी शहरे खालीलपैकी कोणती आता याच्यासाठी नाही का एक गोष्ट लक्षात ठेवा मॅप रीडिंग आवश्यक आहे ज्याला मॅप रीडिंग चांगली आहे ते या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते कारण यांना पाठांतरावर किंवा रीडिंगवर येणार हे मॅप रीडिंगचं क्वेश्चन आहे तर जे वाराणसी ते कन्याकुमारी याच्या दरम्यान येणारी शहरे नागपूर वर्धा आणि यवतमाळ नागपूर वर्धा यवतमाळ अ ब आणि क म्हणजे ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर असणार प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालील विधानांचा विचार करून योग्य विधान निवडा ओके इथं थोडंसं भर देत जा कोणता विचारलाय योग्य की अयोग्य आपण सेंटेन्स पाहूया गाळाच्या मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे नंतर जुन्या गाळाच्या प्रदेशात खादर तर नवीन गाळाच्या प्रदेशात भांगर असे म्हणतात हिमालयाच्या पायथ्याची दगड गोटे माते माती यांचे मिश्रण असणारी भांबर मृदा आढळते आता यातलं योग्य कोण आहे त्या इथं आपल्याला शोधायचं आहे तर गाळाच्या मुर्देने ज्या भागास सर्वात जास्त मृदेने भारतातील सगळ्यात जास्त प्रदेश व्यापला आहे हा जो सेंटेन्स आहे ना तो तो करेक्ट आहे हा करेक्ट आहे त्याच्यानंतर जुन्या गाळाच्या प्रदेशात खादर तर नवीन गाळाच्या प्रदेशात भांगर असे म्हणतात तर इथं उलट करून टाकलं मित्रांनो कारण जुन्या गाळाच्या प्रदेशास भांगर म्हणतात आणि नव्याला खादर म्हणतात म्हणजे उलट पालट झाली म्हणजे हा सेंटेन्स काय झाला इथे चुकला क काय म्हणतो की हिमालयाच्या पायथ्याशी दगड गोटे माती मिश्रण असताना भांबर मुदा आढळते हा करेक्ट आहे म्हणजे अ आणि क करेक्ट आहे अ व क ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर असणार नेक्स्ट क्वेश्चन पाहू प्रश्न क्रमांक चाळीस काय म्हणतो बघा चिल्का सरोवर कोठे वसलेलं आहे ओके आता याचा राज्य तर बऱ्याच लोकांना माहीत आहे की ओडिसामध्ये आहे परंतु नेमकं कोणत्या नदीच्या त्रिभुज प्रदेशादरम्यान कृष्णा कावेरी गोदावरी कृष्णा गंगा महानदी की महानदी व गोदावरी तर हा जो चिल्का सरोवर आहे मित्रांनो हा वसलेला आहे महानदी व गोदावरी त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान महानदी व गोदावरी त्रिभुज प्रदेशाच्या दरम्यान तो वसलेला आहे आता इथं आपण काय काय बसू चिलका सरोवर कुठं आहे राज्य माहीत असते परंतु या प्रकारचा प्रश्न बघा ट्रिकी प्रश्न आहे तुम्हाला आपण जी गोष्ट माहीत आहे त्याला फिरून विचारलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक एक्केचाळीस योग्य जोड्या लावा या बाजूला जिल्हा आहे आणि या बाजूला धबधबा दब आहे कोणता धबधबा दब कोणत्या जिल्ह्यात आढळतो ते इथे सांगायचं आहे सातारा सातारामध्ये आढळणारा धबधबा प्रसिद्ध कोणता तो लिंगमळा त्याच्यानंतर अहमदनगर अहमदनगर मध्ये सापडतो रंधा ठाणे ठाणेमध्ये सापडतो चिंचोली आणि रायला कोणता सिंधुदुर्गमध्ये अंबोली म्हणजे ऑप्शन्स काय येणार चार एक दोन तीन चार एक दोन तीन म्हणजे ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर असणार त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक बेचाळीस पाहूया बेचाळीस खालीपैकी वर्धा जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागलेली नाही पुन्हा हा क्वेश्चन बेस आहे मॅपवर मॅप रिडिंग चांगली असली पाहिजे या प्रश्नाचे उत्तर सहज देता येतात तर वर्धा जिल्ह्याला सीमा लागलेली नाही तर वर्धा जिल्ह्याला बघा इथं यवतमाळची लागलेली आहे अमरावतीची पण आहे आणि चंद्रपूरची पण आहे मग कोणता राहिला भंडाराची नाही आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर दोन ओके नेक्स्ट क्वेश्चन बघू प्रश्न क्रमांक त्रेचाळीस मायनी तलाव या जिल्ह्यामध्ये आहे मायनी तलाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मायनी तलाव हा सातारा जिल्ह्यामध्ये ऑप्शन नंबर तीन मायनी तलाव हा सातारा जिल्ह्यामध्ये प्रश्न क्रमांक चौवेचाळीस महाराष्ट्र राज्याचा भूभाग भूशास्त्रीय दृष्ट्या अतिशय भक्कम आहे याचं कारण काय तर महाराष्ट्र राज्याचा भूभाग हा प्राचीन खडकांपासून आहे त्याच्यामुळे जो आहे ना भूशास्त्रीय दृश्य अतिशय भक्कम आहे का बरं कारण की तो प्राचीन खडकांपासून आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोन या भूभागात रूपांतरित खडक मोठ्या प्रमाणात आढळते आणि तो प्राचीन खडक असतो तो कोणता आहे प्राचीन खडक आणि तो कोणता आहे त्या प्रकार असतो तो रूपांतरित खडकाचा म्हणून तो भक्कम स्वरूपाचा आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक पंचेचाळीस हुमाहू हु, स्थलांतरित शेती या देशामध्ये केली जाते तर या स्थलांतर शेतीचे प्रकार कोण कुठे केले जाते मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे याला कोणताही याच्यावरचा प्रकाराचा प्रश्न येऊ शकतो इथं जसा आला हुमा तर हा जो आहे हा सापडतो इंडोनेशियामध्ये कोणत्या देशामध्ये इंडोनेशिया या देशामध्ये हुमा स्थलांतरित शेतीचा प्रकार आढळून येतो क्रमांक एकसष्ट खालीलपैकी कोणती संज्ञा गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही ओके कोणत्या जमिनीशी विचारलाय गाळाच्या जमिनीशी संबंधित नाही खादर भाबर भांगर की रेगुर तर या ठिकाणी जर तुम्ही काळजीपूरक पाहिलं ना तर प्रश्न तसा सोपा आहे कारण ती रेगूर मृदा ही जी आहे ही सगळ्यांना माहिती असेल ही कशाशी संबंधित आहे ही कापसाची मृदा म्हणून ओळखली जाते आणि त्याची निर्मिती कशापासून होते रेगूरची ही बेसॉल्ट खडकापासून होते बेसॉल्ट पासून तयार होणार ही गाळाची मुद्यामध्ये पडत म्हणजे ते गाळाची मुदा नाहीये तर बेसॉल्ट खडकाच्या ती अपक्षरातून निर्माण झालेली आहे आणि ही सगळ्यात जास्त दख्खनचा जो पठार आहे तिथं आढळून येते बाकी तिन्ही या गाळाच्या जमिनीशी संबंधित आहे आणि जर गाळाच्या जमिनीशी संबंधित त्यांचा जर क्रम पाहिला ना तर सगळ्यात पहिले काय येतो भांबर येतो त्याच्यानंतर येतो तराई तराईच्या दिलं नाहीये नंतर आहे भांगर आणि खादर असा त्याचा क्रमानुसार सुद्धा क्रम लागू शकतो पण याच्यातील रेगुर जी आहे त्याच्याशी संबंधित नाही त्याच्यामुळे उत्तर असणार ऑप्शन नंबर चार ती कापसाची काळी मृदा आहे प्रश्न क्रमांक बहासष्ट कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रम लावा दमनगंगा वैतरणा भोगावती जोग वाशिष्ठी आणि शुक नदी यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायला सांगितलाय तर कोकणातील नद्या या उत्तर म्हणजे दमनगंगा नदी ते दक्षिणला तेरेखोल नदी आहे उत्तरेला दमनगंगा आणि दक्षिणेला तेरेखोल या प्रकारे त्यांचं आहे आणि कोकणात कमी लांबीच्या नद्या आढळतात आणि कोकणातील नद्या या सह्याद्री पर्वतावर उगम पावतात आणि दक्षिणेकडे वाहत जाऊन त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात आणि त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रम लावायला गेलो तर उत्तरेकडे सगळ्यात पहिले येणार मित्रांनो जसं तुम्हाला सांगितलं उत्तरेला कोणती आहे दमनगंगा अतिशय उत्तरेला दमनगंगा आहे आणि दक्षिणच्या टोकाला तेरेखोल आहे पण याच्यात तेरेखोल दिलेली नाही आहे तर पहिले दमनगंगा येणार उत्तरेकडे नंतर दोन नंबरला वैतरणा भोगावती तीन नंबर ड चार नंबरला आहे जोग नदी नंतर आहे वाशिष्ठी आणि शुक म्हणजे ॲज इट इज क्रम आहे जसेला तसाच उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम त्यांनी दिलेलाच आहे एक दोन तीन चार पाच हा ऍज इट इज आहे म्हणजे ऑप्शन नंबर एक अ ब क ड ई हाच त्याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक त्रेसष्ट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सराळी तापमान कक्षा जास्त आहे नागपूर कोल्हापूर अलिबाग की पुणे तर जी दैनिक सरासरी तापमान कक्षा आहे ती सगळ्यात जास्त आहे नागपूर या ठिकाणी तर ता दैनिक तापमान कक्षा नागपूर जिल्ह्यात सगळ्यात चार, सर्वाधिक आढळते नागपूरचं जे दिवसाचं तापमान आहे जवळपास उन्हाळ्यामध्ये तुम्हाला अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअस तर ता रात्रीचं से तापमान हा एकोणीस जे हिवाळ्यांमध्ये एकोणीस डिग्री सेल्सिअस पर्यंत सुद्धा खाली उतरते म्हणजे त्या ठिकाणची तापमान कक्षा किती झाली म्हणजे दोघांतील फरक हे कितीचं आढळते कधी कधी हा आढळतो तुम्हाला एकोणतीस डिग्री सेल्सिअसचा यांचा फरक तुम्हाला आढळून येतो ज्याला दैनिक सरासरी तापमान कक्षा म्हटलं जाते नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक चौसष्ट योग्य जुळवा जिल्हा आणि खनिज संपन्न ठिकाण दिलं आहे तर कोणत्या जिल्ह्यात कोणतं खनिज संपन्न ठिकाण आहे गोंदिया कोल्हापूर भंडारा आणि यवतमाळ तर इथे योग्य जुड्या पाहूया आपण सगळ्यात पहिले आहे गोंदिया गोंदियामध्ये कोणता आढळतो तर गोंदियामध्ये मित्रांनो गोरेगाव या ठिकाणी त्याच्यानंतर कोल्हापूर कोल्हापूर चंदगड हा कोल्हापूरचा आहे भंडारामध्ये कोणता आहे भंडारामध्ये पवनी आहे आणि यवतमाळमध्ये बांजरी कोणता आहे बांजरी तर महाराष्ट्रात जी खनिज संपत्ती आहे त्याच्यामध्ये लोह सापडते मॅग्नीज आहे खनि बॉक्साइट आहे डोलेमाईट कोमाइट कायनाईट सिलिमनाईट चुनखडी इत्यादी खनिज आपल्या महाराष्ट्रात आढळतात आणि जे मॅग्निजचं प्रमुख भांडार ज्याला म्हटलं जाते ते भंडारा व नागपूरला आहे आणि या दोन जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळपैकी फक्त बारा पॉईंट तेहतीस टक्के जे क्षेत्र आहे ते खनिज संपत्ती आढळते म्हणजे कमी आहे बारा पॉईंट तेहतीस टक्के नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक पासष्ट पानवळ पूल हा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंचीवरील पूल आहे त्याची निश्चित उंची सांगा त्याची निश्चित उंची मित्रांनो पासष्ट मीटर सिक्स्टी मीटर हा जो पूल आहे हा पासष्ट मीटर उंचीचा पूल रत्नागिरी जवळ हे ये पानवल येथे रत्नागिरी जवळ पानवल येथे म्हणून त्याला पूल म्हणून ओळखलं जाते प्रश्न क्रमांक सहासष्ट योग्य विधान ओळखा भारताची सागरी सरहद्द किनारपट्टी बारा किलोमीटर दूर आहे भारत व श्रीलंका आराफन योमा पर्वतरांगांमुळे अलग झाले आहेत भारतीय सागरी प्रदेशात पाचशे नव्याण्णव बेटे असून बहात्तर बेटे अरबई समुद्रात आणि पाचशे सत्तावीस बेटे बंगालच्या उपसागरात आहे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीजवळील भारताच्या सागरी हद्दीतून न्यू मूर नावाची बेट आहे योग्य विधान कोणतं ते इथं आपल्याला निवडायचं आहे योग्य विधान आहे मित्रांनो ते फक्त ड पश्चिम बंगालच्या किनारपट्टी जवळील भारताच्या सागरी हद्दीत न्यू मूर नावाचं बेट आहे ऑप्शन नंबर चार फक्त ड हा योग्य विधान आहे न्यू मूर बेट ज्याला दक्षिण तालपट्टी आणि पूर्वाशा बेट म्हणून सुद्धा ओळखलं जाते म्हणजे दोन्ही त्याला ओळखलं जाते हे गंगा ब्रह्मपुत्रा डेल्टा प्रदेशाच्या किनाऱ्याजवळ बंगालच्या उपसागरातील एक लहान निर्जन ऑप सँडबार बेट आहे नोव्हेंबर एकोणीश सत्तरमध्ये भोला चक्रीवादळानंतर बंगालच्या उपा उपसागरात त्याचा उदय झाला होता नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक सदुसष्ट कांची आणि करफरी या दोन उपनद्या खालीलपैकी कोणाच्या कोणत्या नदीच्या आहेत दामोदर सुवर्णरेखा ब्राह्मणी की, की महानदी तर या सुवर्णरेखेच्या उपनदी आहेत कोणत्या नदीच्या सुवर्ण रेखा नदी, नदी। ज्याला स्वर्णरेखा सुद्धा म्हणून ओळखलं जाते भारताच्या झारखंड पश्चिम बंगाल आणि ओडिशा राज्यामधून ती वाहते प्रश्न क्रमांक अडुसष्ट दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार छत्तीसगड राज्याचे लिंग गुणोत्तर किती आहे तर छत्तीसगडचं होतं एक हजार एक दोन हजार अकराच्या जनगणेनुसार छत्तीसगडचं एक हजार एक नुकत्याच प्रसिद्ध झालेलं जे नमुना नोंदणी प्रणाली होती सांख्यिकी अहवाल दोन हजार अठरा त्यानुसार छत्तीसगडमध्ये प्रत्येकी एक हजार मुलांमागे नऊशे अठ्ठावन्न आढळलंय त्याच्यामध्ये किती आढळलं नऊशे अठ्ठावन्न म्हणजे ते कमी झालंय त्याच्यामुळे तो थोडा चर्चेचा विषय सुद्धा राहिला होता त्याच्यामुळे हा प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतो कारण माग जनगणनेमध्ये अकराच्या ते चे एक हजार एक आढळलं होतं पण आता नुकतं जे नमुना सर्वेक्षण झालं होतं त्याच्यामध्ये नऊशे अठ्ठावन्न आढळून आलं नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक एकोणसत्तर भारताच्या ग्रामीण भागात अनुसूचित जमाती या लोकसंख्येत एकवीस पॉईंट तीन टक्केने वाढ झाली तर नागरी अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येत रिकामी जागा टक्केने वाढ झाली जनगणना दोन हजार अकरा नुसार ओके okay. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर चार एकोणपन्नास पॉईंट सात टक्के एकोणपन्नास पॉईंट सात टक्के जनगणना दर दहा वर्षांनी होती आणि पहिली जनगणना जी झाली होती ती आपल्या अठराशे बहात्तरला लॉर्ड मेयोच्या काळात झाली आणि अठराशे ला, ला संपूर्ण भारतात एकाच वेळी जनगणना इथं पार पडली होती त्यानंतर जी अनुसूचित जमाती आहे त्यांच्या लोकसंख्येत नागरी लोकसंख्येत एकोणपन्नास पॉईंट सात टक्केनं वाढ झाली त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तर खाली जाने पाहा सिंधुदुर्ग येथे साठी आढळतात बॉक्साईट प्रामुख्याने जांबा दगडात सापडते तर याच्यातलं आपल्याला बरोबर कि किंवा चूक असलेलं विधान कोणतं आहे ते इथं ओळखायचं आहे तर या ठिकाणी सिंधुदुर्ग इथे मॅग्नीज साठे आढळतात करेक्ट आहे बॉक्साईट प्रामुख्याने जांभा दगड सापडते हा सुद्धा करेक्ट म्हणजे दोन्ही बरोबर आहे अ व ब दोन्ही बरोबर आहे मॅग्नीजचा सा प्रमुख साठ महाराष्ट्रामध्ये भंडारा व नागपूर या दोन जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळतो आणि त्यांच्या खालोखाल पाहिलं ना तर सिंधुदुर्गमध्ये सावंतवाडी वेंगुरला जे भाग आहे सिंधुदुर्गचा तिथे सुद्धा तो आढळतो आणि जर भारताचा विचार केला तर भारता भारताचं मध्ये मॅगनीजचं साठा सर्वाधिक ओडिशा राज्यात आहे महाराष्ट्रामध्ये नागपूर भंडारा आणि भारतात ओडिशा राज्यात आणि बॉक्साईट प्रामुख्यानं कोकणात आणि बॉक्साईट रत्नागिरी सांगली जे तुम्हाला पहिले मॅग्नीज भंडारा आणि नागपूर बॉक्साईट कोकणात आणि कोकणामध्ये रत्नागिरी सांगली रायगड पालघर येथे आढळतो ओके कोकणात कोकणात तर जास्त आढळतो पण त्याच्याशिवाय रत्नागिरी सांगली रायगड पालघर येथे सुद्धा आढळतो बॉक्साईटचे महाराष्ट्रात एकवीस टक्के उत्पादन होते म्हणजे भारताच्या एक एकूण एकवीस टक्के हा बॉक्साइड महाराष्ट्रातूनच सापडतो बॉक्साईटचा सा उपयोग कशासाठी होतो त्याचा ॲल्युमिनियम निर्मितीसाठी याचा उपयोग केला जातो म्हणजे महत्वाचा एक घटक आहे तो नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न क्रमांक एकाहत्तर विश्ववृत्ती सदाहारित वनांसंबंधी खालीपैकी कोणत्या वैशिष्ट्य बरोबर आहे अत्यंत दाट आहेत वार्षिक पानगळ होते लाकूड टनक व टिकाऊ आहे तर याचं योग्य उत्तर मित्रांनो अत्यंत दाट आहेत हे करेक्ट आहे आणि लाखूड टनक व टिकाऊ आहे हा सुद्धा करेक्ट आहे अ व क ब करेक्ट होणार नाही कारण बघा काय सांगितले त्यांनी सदाहरित वने सदाहरित म्हणजे नेहमी त्यांच्यावर पाने असतात म्हणूनच त्यांना सदाहरित म्हणतात मग वार्षिक पानगड होते मग पानगड झाली म्हणजे मग सदाहरित आहे का नाही म्हणजे विरोधापास होत आहे ना म्हणजे हा नाहीये ब हा चुकीचा आहे अ व क ऑप्शनमध्ये ब झालं पण हा व आहेत अ व क असं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन अ व ख प्रश्न क्रमांक बहात्तर पावागड दोन हजार पन्नास हा सौ मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे हाय कर्नाटक राज्यात कोणत्या ठिकाणी आहे कर्नाटक हा ऊर्जा प्रकल्प कर्नाटकमधील तुमकूर जिल्ह्यात पावागड तालुक्यात त्रेपन्न चौरस किलोमीटर म्हणजे जवळपास तेरा हजार एकर क्षेत्रफळ असलेलं एक सौर उद्यान आहे दोन हजार एकोणीस मध्ये पूर्ण झालेल्या प्रकल्पाची पर क्षमता दोन हजार पन्नास मेगावॅट इतकी आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर बहुजन हित आहे बहुजन सुख आहे हे ब्रीद वाक्य खालीलपैकी कोणत्या संस्था केंद्राचे आहे तर हे आकाशवाणीच आहे कोणता आहे आकाशवाणीचे हे ब्रीद वाक्य बहुजन हिताय बहुजन सुखाय जी की आकाशवाणीची स्थापना एकोणीशे छत्तीस मध्ये दिल्ली या ठिकाणी झाली होती आणि संस्थापक आपलं भारत सरकार होत त्यांच्या प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर पाहूया गंगा नदीच्या उपनद्यांचा डाव्या बाजूने मिळणाऱ्या पश्चिमेकडून पूर्वेकडे योग्य क्रम लावा मोस्ट इम्पॉर्टंट आहे बरं डाव्या तीरावरून मिळणाऱ्या उजव्या तीरावरून मिळणाऱ्या हा प्रश्न एक्झाममध्ये येत असतो तर गंगेचा उगम हा गंगोत्री या हिमनदीतून होतो आणि गंगेच्या मुख्य दोन उपनदी आहे <coughs> भगीरथी आणि अलकनंदा जेव्हा भगीरथी नदी एकशे पंच्याहत्तर किमीचा प्रवास पूर्ण करते ना त्यावेळेस अलकनंदा तिला मिळते आणि पुढे ती गंगा या नावानं ओळखली जाते आणि या ठिकाणी आपलं विचारलं की डाव्या बाजूने मिळणार डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या मित्रांनो रामगंगा गोमती त्याच्यानंतर आहे घागरा सगळ्यात पहिली घागरा त्याच्यानंतर गडक नंतर कोसी येऊन मिळते नंतर महानंदा येऊन मिळते असं पूर्वेकडून पश्चिमेकडे असा योग्य क्रम त्याचं लागल म्हणजे अ ब ड क ई ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर असणार अ ब ड क ई ई त्याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूया प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर भारताचा नायगरा धबधबा म्हणून कोणता धबधबा प्रसिद्ध आहे तर तो आहे चित्रकूट तुम्ही वाचलं असेल बराचसा कॉमन प्रश्न आहे बऱ्याचशा मध्ये आलेला प्रश्न आहे इम्पॉर्टंट सुद्धा आहे तर भारताचा नायगरा धबधबा म्हणून कोणाला ओळखलं जाते चित्रकूट धबधब्याला तर आणि चित्रकूट धबधबा हा कुठ आहे हा छत्तीसगड राज्यातील इंद्रावती नदीवर हा धबधबा आहे तर इथे मित्रांनो आपले भूगोलचे प्रश्न इथं संपवतात आय होप सर्व प्रश्न तुम्हाला समजले असतील आणि स्पष्टीकरण सुद्धा लक्षात आलं असेल तुम्हालाही टेस्टी जॉईन करायची सांग खाली मोबाईल नंबर दिसत आहे याच्यावर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता त्याच्या वेळीसाठी इतकंच धन्यवाद